Ben sen diyor dene yer. Dişte ka? Yine polis adıgarı dişte uçurulur. Mara. Kiran. Hey, adam diyor dene yer. सुशांत साइड ला अरे नोटिस लगाने आए नोटिस लावला आहे एक मिनिट बंद कर बोलते काय म्हणते नोटिस लावला अरे एक मिनिट काय कर ए चल चल बोलले नोटीस लावले ना यार मला नोटीस ऐका नोटीस नाही लावणार ओरिक्शनच्या परवानगी शिवाय मला बाहेर देता येत नाहीये मला बोलायला बाप पडू नका ओरिक्शनच्या परवानगी शिवाय मला बाहेर देता येत नाही जी गाडी आहे ज्या गाडीवरती आम्हाला सुरक्षा आहे की ज्या गाडीवरती अंबर जीवा लावलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं आहे तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे ती गाडी आम्ही पाहण्याकरता आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ 26,000 दंड पेंडिंग आहे ते दंड आम्ही त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढे ती योग्य ती कारवाई करणार आहे कायदेशीर मोटर व्हेकल वो गाडी के ऊपर 21 चालान पेंडिंग है और 36,500 रुपये का दंड बाकी है वही ऑडी गाड़ी है वो जो इस्तेमाल कर रहे हैं ये गाड़ी वो इस्तेमाल करते हैं हमको जानकारी मिली है लेकिन ये गाड़ी किसके नाम पे है कैसी है वो सब जानकारी करने के लिए हमको गाड़ी वो मिलना चाहिए लेकिन सर आप देख रहे हैं सुबह से यहाँ पर आ रहे हैं आपको अंदर जाने दरवाजा नहीं बोल रहे क्या बताए अरे नोटिस तो लगने का है कोई नोटिस देने वाले परिवार सर तुम्ही तुमचं काम करता काम घेर मागे व्हॉट्सअपवरती आम्ही जे नोटीस पाठवतो त्यांचे संपर्क करू त्यांच्या व्हॉट्सअप आम्ही नोटीस पाठवू त्याप्रमाणे पुढे काय लिहिलंय मोटर व्हेकल ऍक्ट कोणते कोणते लावले 177 कलम कल्पाप्रमाणे कारवाई केली जाईल कायदेशीर एकदा हिंदीत बोला फक्त कोणतं खाजगी गाडीवरती बिना परवानगी अंबर दिवा महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावता येत नाही त्याबाबत सेक्शन आहे त्याप्रमाणे कोणाच्या नावाने गाडी असेल ते गाडी आम्ही बस 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 बस
त्याशिवाय त्यांनी गाडीवर लाल किंवा लावला होता कारवाई करणार आहे सर. लावा ना नोटीस काय लावतात आता काय त्यांची प्रक्रिया काय करतात नोटीस पुढे लावून नोटीस घेऊन केडकर यांच्या या गावावर यांच्या या बंगल्याच्या बाहेर आलेले आहेत आणि कारवाई पोलिसांना कारवाई करून ओके आता मागो काम करू आपण पाहू शकतो की खेडकर कुटुंबियांना बाहेर बोलवण्यासाठी नोटीस देण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत, बेल वाजवत आहेत, मात्र आतनं कोणताही प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. यापूर्वीही पोलिसांनी प्रयत्न केले होते मात्र खेडकर कुटुंबियांकडनं कोणताही प्रतिसाद देण्यात आला नव्हता. मात्र आता मोटर ऍक्ट व्हेकल नुसार कारवाई करण्यात आलेली आहे, त्यानुसार ऑडी गाडीवरती जेवढे दंड आहेत त्या दंडाची नोटीस देण्यासाठी पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद खेडकर कुटुंबियांकडनं मिळत नाहीये आणि आपण पाहू शकतो की याच बंगल्याबाहेर आता पोलीस विनंती करत आहेत, बेल वाजवत आहेत, मात्र तरी देखील कोणताही प्रतिसाद आत्म येत नाहीये. आतमध्ये जर आपण पाहू शकतो या बंगल्यामध्ये मनोरमा खेडेकर जे पूजा खेडेकर यांची आई आहे, मात्र ती कोणताही प्रतिसाद या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मात्र पोलिसांनी जरी नोटीस आणली असेल तरीही इथले कोणतेच व्यक्ती खेडकर कुटुंबियाचे हा प्रतिसाद देत नाहीये. सर आज प्रयत्न पहिला पण झाला होता मात्र प्रतिसाद मिळाला होता, आता काय नेमके कारवाई असणार आहे आणि कशा प्रकारे ही नोटीस दिली जाणार आहे? बोला बोला काय म्हणतात. यापूर्वी तुमचा असाच प्रयत्न झाला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि यावेळेस नोटीस द्यायला आम्हाला आमची कारवाई करू द्या, कारवाई करू द्या. यापूर्वी तुम्ही कारवाई करायला आले होते मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, आता यावेळेस पुन्हा एकदा त्यांच्या गाडीची रोडवर जे आलो होते आम्हाला भेटणारच आहे, त्याच्यावर ऑलरेडी चलन टाकलेलं आहे, त्यामुळे चलन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटली तर परत त्यावरती पुन्हा कारवाई होणार आहे. ऑनलाईन सगळं जनरेट केलेलं आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत. छत्रसिंह वाहतूक विभाग या ठिकाणी गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही, त्या अनुषंगाने त्यांना नोटीस बजावलेली आहे. प्रतिसाद भेटत नाही का त्यांच्या? जरी कोणी नाहीये त्यांचे परिवारजन बाहेर असेल तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला, आता मोबाईल त्यांचा बंद आहे, आम्ही व्हॉट्सअपवर देतो तशी ती नोटीस जारी करू. पोलीस स्टेशन में हाजिर हुई अपनी कार लेके धनु लाइट चमकते रहा कार अभी उनके नाम पे है या दूसरे के नाम पे है वो आने के बाद में मालूम पड़ेगा, लेकिन कार वो इस्तेमाल करते है इतना मालूम है. वो जब आएंगे कार जब हमको मिलेगी तब हम पूछताछ करेंगे और उसके हिसाब से कार के ऊपर एक्शन लेंगे. बराच वेळ झाला तुम्ही सर सगळं करते पण प्रतिसाद भेटत नाही, पुढची काय कारवाई असेल तुमची? कायद्यामध्ये जे आहे तरतूद त्याप्रमाणे योग्य ते आम्ही कारवाई करू.
कठोर कठोर कारवाई करू. परंतु आता अडीच तास झाले तुम्ही सगळ्या प्रक्रियेमध्ये लागलाय ना. चिटकवायची तशी काही आवश्यकता नाहीये. व्हॉट्सअपवर नोटीस त्यांना पोहोचली, त्यांना कळलं किंवा तुमच्या गाडीवरती असं असं आम्हाला आता कशा स्वरूपाचा प्रतिसाद त्यांच्याकडून अपेक्षित आहे. कारण त्यांनी गाडी आणि कागदपत्र गाडी आमच्याकडे त्यांनी जमा करावी आणि आम्ही ती रितसर गाडीची तपासणी करू, कागदपत्रांची त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करू. ठीक आहे, धन्यवाद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.